सीतामढ़ी पुलिस थाना क्षेत्र में धोखाधड़ी का मामला सामने आया है। फरियादी सोनाली कनक दंडे ने गाड़ी के फास्टैग रिचार्ज करने के लिए मोबाइल से नेट बैंकिंग इस्तेमाल करते हुए पासवर्ड और यूजर आईडी डालने पर इन हैंडलिंग दिखाया। बैंक कस्टमर केयर से बात करने पर उन्होंने फरियादी को बताया कि किसी ने धोखाधड़ी कर अलग अलग खाते से कुल 2,75,399 रुपए किसी खाते में ट्रांसफर कर लिए हैं। फरियादी की शिकायत पर पुलिस ने मामला दाखिल किया है। सौ सोनाली कनक दंडे यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सीतावर्डी येथे अपराध क्रमांक 193/2022 कलम 419-420 ITX 66C 66D अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे। गुन्ह्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी यांच्या चारचाकी गहनाकरता त्यांनी फास्टॅग रिचार्ज ॲप गुगलवरून सर्च केला व त्या सर्चमध्ये आपल्या बँकेच्या डेबिट कार्डच्या डिटेल टाकून पहिल्यांदा रिचार्ज मारला, दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या रिचार्ज मारला 507 रुपयाचा। त्यानंतर पुन्हा त्यांनी त्यांच्या SBI लोन अकाउंटमधून नेट बँकिंगद्वारे ऑनलाईन पैसे काही ट्रान्सफर केले। हे सर्व झाल्यानंतर फिर्यादीच्या लक्षात आलं की तिच्या IDBI बँकेच्या SBI सेव्हिंग अकाउंट आणि SBI लोन अकाउंटमधून टोटल 2,75,399 रुपये कोणतरी अज्ञात इसमाने काढून घेतलेले आहे। अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून वरील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील डिटेल मागून आरोपीचा शोध करण्याची तजवीज ठेवली आहे।